नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वंदना तायडे, अभ्यासमाला चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा पाठ विरांगना. मागील व्हिडिओत आपण विरांगना लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्याबद्दल माहिती पाहिली. आज आपण परिचय करून घेणार आहोत दुसऱ्या विरांगना सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा. मुंबईच्या रेल्वे पोलीस दलात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या प्रामाणिक कार्याची माहिती देणारा हा पाठ आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे रेखा मिश्रा यांचा जन्म झाला. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA करून त्यांनी BEDसुद्धा केले आणि नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा पास होऊन 2008 मुंबई रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर म्हणून त्या रुजू झाल्या. सुरुवातीचे एक वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले आणि पुढच्या केवळ 1.5 वर्षात त्यांनी रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचं कार्य केलं. विविध कारणांनी मुले घर सोडून पळून येतात आणि कुठेही आसरा मिळाला नाही की रेल्वे प्लॅटफॉर्मवर भटकतात. अशी भरकटलेली भटकणारी मुलं रेखा मिश्रा यांनी आपल्या चाणाक्ष नजरेतून हेरली आणि त्यांना मायेने समजवत त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. 15 वर्षापूर्वी लोकांकडे फारसे मोबाईल फोन नव्हते. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा अशी समाज माध्यमं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नव्हती. त्या काळात मुलांना त्यांच्या स्वतःच्या घरी पोहोचवणं अतिशय अवघड जिकिरीचं असं काम होतं. मुंबई म्हणजे मायानगरी, माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे पैसा, सर्व काही मिळण्याचं हे ठिकाण देशभरातील मोठ्या मोठ्या शहरांशी रेल्वेमुळे जुळलेलं आहे. व्यापार व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. चित्रपट व्यवसायाचं मुलांना भारी आकर्षण. आपणही हिरो हिरोईन होऊ शकतो या खोट्या आशेपायी मुंबईत मुलं येतात आणि मोठा कलाकार तर सोडाच पण छोटे मोठे कामही त्यांना तिथे मिळत नाही. पहिल्या केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षाच्या मुलाचे रेखा मिश्रा यांनी प्रेमाने बोलून मतपरिवर्तन केलं आणि सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलं. रेखा मिश्रा यांचे वैशिष्ट्य म्हणजे पोलिसी बडगा धाक दाखवण्याऐवजी त्या मुलांना आईच्या मायेनं विश्वासात घेऊन समजवत असत. कुमारवयीन मुलांना वाईट संगत लागली तरी आवरणं अवघड होतं. दुसरी गोष्ट म्हणजे या वयात त्यांचं मन अतिभावनाशील झालेलं असतं. स्वतःचं हित कशात आहे हे कधीकधी समजत नाही. मग ते स्वतःच्या आईबाबांवर सुद्धा रागावून घर सोडून जातात आणि शिक्षणाची आयुष्यातली मौल्यवान वर्ष वाया घालवतात. मुंबई शहराचे बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुलं किंवा गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली किंवा समाजकंटकांनी अवैध धंद्यांसाठी पळून आणलेल्या मुलामुलींना रेखा मिश्रा यांनी सोडवण्याचं मोलाचं कार्य केलं. अनेक मुलामुलींचं उद्ध्वस्त होत असलेलं आयुष्य त्यामुळे सावरलं गेलं. ती शिक्षणाच्या प्रवाहात आली. अशाच एका प्रसंगात दक्षिण भारतातून अपहरण करून आणल्या गेलेल्या 3 तामिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडवून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींना सलग 48 तास ड्युटीवर राहावं लागलं. खूप प्रयत्नानंतर या मुलींना त्यांनी सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. तरुण मुलांना फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, व्हॉट्सॲप यांचं जणू व्यसनच लागलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून काही अनोळखी व्यक्ती तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढतात. त्या म्हणतात अशा अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधात आलेल्या मुलींना समजावून सांगणं आणि त्यांना पुन्हा घरी पोहोचवणं हे फार अवघड. 14-15 वर्षाच्या भरकटलेल्या मुलामुलींच्या भावभावनांना आवर घालणं अवघड असतं
अशा मुलांना कधी प्रेमाने तर कधी कायद्याचा धाक दाखवून त्यांच्या आयुष्याला वळण देण्याचं मोलाचं कार्य रेखाजींनी केलंय. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली पाठातली माहिती. अजूनही रेखाजींचं तेच कार्य सुरू आहे. आतापर्यंत 1000 जास्त मुलामुलींना आपल्या चाणाक्ष नजरेनं प्लॅटफॉर्मवरून शोधून त्यांनी घरी पोहोचवलं आहे. परंतु परीक्षेत उत्तर लिहिताना पाठाप्रमाणे लिहावं, म्हणजे 434 असंच लिहावं. रेखा मिश्रा दररोज 4 प्रवास करून आपल्या ड्युटीवर जातात. दररोज 10-12 हे कार्य करतात. त्यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा. मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10 मराठी आणि भूगोलाच्या व्हिडिओच्या लिंक्स तसेच व्याकरणाचे व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ते सुद्धा जरूर पहा आणि आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा. धन्यवाद.